नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. नक्षलवादी हल्ले यांचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका. सीआरपीएफचे डीआयजी बिरेंद्र कुमार टोपो यांचं मत. राज्यात लोकपाल कायदा लागू केला मात्र लोकायुक्तांची नेमणूक राज्य सरकारने केली नाही. अण्णा हजारेंची पुण्यात बैठक. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात महिलांना पैसे वाटप. आणि कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा द्या, डॉक्टर नीलम गोरे यांची मागणी. आता बातम्या सविस्तराने. देशांतर्गत छुप्या पद्धतीने होणारे हल्ले, नक्षलवादी हल्ले यांचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असल्याने सीमा सुरक्षासोबतच अंतर्गत सुरक्षा ठेवणं महत्वपूर्ण बाब असल्याचं मत केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफचे डीआयजी बिरेंद्र कुमार टोपो यांनी व्यक्त केलंय. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी गावातून नक्षलबारी मोहीम सुरू झाली आणि ती अनेक ठिकाणी विस्तारली गेली. परंतु आज नक्षलबारी गावात कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद नसून ते गाव विकसित झालंय. नक्षलवादाच्या समस्येने देशाला ग्रासलेलं असून तो एक विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित ठेवण्याचं काम सीआरपीएफच्या जवानांना यश आलंय. पाकिस्तान चीनच्या सीमेवर काम करताना शत्रूची नेमकी ओळख आपल्याला असते आणि त्याचप्रमाणे प्रभावी योजना आपण आखू शकतो. परंतु नक्षलवादी नेमके कोण आहेत हे ओळखणं कठीण असल्याने ते कुठून हल्ला करतील याची शाश्वती नाही. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांना सुरक्षा काम करताना जीवावर उदार होऊन आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशा भावना टोपो यांनी व्यक्त केल्या. जैसा सचिन साहब ने बताया कि फोर्स के बारे में थोड़ा बहुत इन्होंने बताया है, मैं उससे आगे थोड़ा सा जब हमें मौका दिया गया जानना चाहते हैं तो मैं अवश्य इसको आगे बढ़ाना चाहूँगा कि 1939 में सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स खड़ी हुई है. फिर ये सारी ड्यूटियाँ जितना भी बॉर्डर का ड्यूटी हो चाहे इंटरनल ड्यूटी हो सब के सब सीआरपीएफ ही करती थी और धीरे धीरे लड़ाइयाँ छिड़ती गई. 62 की लड़ाई चाहे 65 की लड़ाई, फिर बाद में बॉर्डर सिक्योरिटी फोर्स को अलग किया गया सीआरपीएफ से, फिर इंडस्ट्रियल सिक्योरिटी सीआईएसएफ भी नया बना और भी आईटीबीपी ये सब बना. तो ये सब जो ये अंग्रेजों के पहले से ही अंग्रेजों के आज़ादी के पहले से ही 1939 का फोर्स है और इसी सब अलग अलग होते गए हैं. अभी मैं आप लोग को ये बताना चाहता हूं कि आज के समय में आंतरिक समस्या या आंतरिक सुरक्षा हम लोग के लिए ज्यादा महत्वपूर्ण हो गया है. बाहरी सुरक्षा तो कभी कभार इस तरह से देखने को मिलता है लेकिन आंतरिक सुरक्षा बहुत इंपॉर्टेंट है. बाहर से जहां कहीं भी चाहे वो पाकिस्तान बॉर्डर हो चाहे वो चाइना बॉर्डर हो हमें पता चलता है कि दुश्मन किधर से आ रहा है और कहां से हम पर अटैक हो रहा है. ये जो हमारी फोर्स लगी हुई है जो इसका मुख्य काम है सीआरपीएफ का, हमें पता नहीं चल पाता है ये दुश्मन कौन है. ऊपर से अटैक करेगा, नीचे से करेगा, बाएं से करेगा, दाएं गली में खड़े हैं वो पीछे से आके मार देता है, कोई गाड़ी सटा देता है, कोई ये कर देता है. तो ये जो इतना इंपॉर्टेंट हो रखा है ये जिससे फाइट करना हमें काफी दिक्कत पड़ता है. और ये जो सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स केंद्रीय रिजर्व पुलिस फोर्स ये कहा इसका नाम कहा गया है, अब रिजर्व नाम की कोई चीज नहीं है. बाकी फोर्स चाहे आर्मी है उनको पीस पोस्टिंग मिलता है फिर हार्ड पोस्टिंग मिलता है, पीस मिलता है हार्ड पोस्टिंग मिलता है. हम लोग लगातार हार्ड ड्यूटी करते चले जा रहे हैं, लगातार हम लोग का उस तरह से हम लोग को पोस्टिंग जो चाहे वो कश्मीर का मामला हो, पंजाब का मामला हो, झारखंड चाहे छत्तीसगढ़ चाहे ये सारा का सारा रेड कॉरिडोर हो चाहे नॉर्थ ईस्ट का हो, तो इस तरह से हमारा जो ड्यूटी है इस तरह से. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे जे जवान शहीद झाले त्यापैकी 15 कुटुंबियांना पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेहचंद रांका, सीआरपीएफचे डेप्युटी कमांड सचिन गायकवाड, असिस्टंट कमांड एस भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात लोकपाल कायदा लागू केला मात्र लोकायुक्तांची नेमणूक राज्य सरकारने केली नव्हती याबाबतचा आदर्श मसुदा तयार करण्याकरता पुण्यात यशदा येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत संयुक्त मसुदा समितीची बैठक आयोजित केली होती.
दोन दिवस ही बैठक सुरू राहणार आहे. राज्यात लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होऊन 5 वर्ष झाली होती, पण लोकायुक्तांची नेमणूक झाली नव्हती. याकरता एक आदर्श लोकायुक्त कायदा करण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लोकायुक्ताचे अधिकार, नियम, मर्यादा यावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीतील चर्चेअंती जो मसुदा तयार केला जाईल तो विधानसभेच्या पटलावर चर्चेकरता ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यावर अंतिम मोहर उमटल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलंय. लोकायुक्त हा जो कायदा केला, लोकपालची नियुक्ती झाली, आता लोकायुक्त कायदा जो महाराष्ट्रात करायचा आहे तर तो आदर्श कायदा व्हावा. जसा माहितीच्या अधिकाराचा कायदा देशाला एक मार्गदर्शक ठरला, तसा हाही कायदा मार्गदर्शक ठरावा या संबंधाने चर्चा चालल्या. चर्चा संपल्यानंतर पुन्हा आपल्या हमारे देश में करप्शन को ब्रेक लगाने के लिए लोकायुक्त कानून बन गया. अभी कानून बन रहा, कानून बता रहा है कि लोकपाल बनने के बाद 1 साल के अंदर हर राज्यों ने लोकायुक्त कानून बनाना. इसके मुताबिक महाराष्ट्र में पहली बार ये अभी लोकायुक्त कानून बन रहा है और उसके ड्राफ्टिंग कमेटी की मीटिंग चल रही है. ड्राफ्ट पूरा होने के बाद बात करेंगे. शहर भाजपतर्फे नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. पैसे वाटले जात असल्याच्या या क्लिप आहेत. यामध्ये प्रत्येक महिलेला 500 रुपये दिल्याचं स्पष्ट दिसतंय. तर काही महिला पैसे मिळाले नाहीत म्हणून कार्यक्रम झाल्यानंतरही बराच वेळ सभागृहात थांबल्या होत्या. हा प्रकार गंभीर असल्याने आमच्या प्रतिनिधींनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला पैसे वाटण्याचं कारण विचारलं असता त्याने स्पष्टीकरण न देताच निघून जाणं पसंत केलं. त्यामुळे हा प्रकार पैसे देऊन गर्दी जमवल्याचा असू शकतो या शंकेला आता वाव मिळालाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार आणि त्या प्रकरणी 8 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आले. दोषींपैकी 3 आरोपींना जन्मठेपेची तर 3 आरोपींना 5 वर्ष कारावासाची शिक्षा पंजाबमधील पठाणकोट न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नीलम गोरे यांनी केली आहे. देशाला हादरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या कठुआ गावातील 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 3 दोषींना जन्मठेप आणि 3 दोषी पोलिसांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने आजच 6 आरोपींना दोषी ठरवलं होतं. कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी इन कॅमेरा सुनावणी 3 जूनलाच पूर्ण झाली होती, मात्र त्या दिवशी न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज 10 जूनला याबाबत अंतिम सुनावणी होईल असं सांगितलं होतं. अंतिम सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या बाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यानंतर पठाणकोट विशेष न्यायालयाने 7 आरोपींपैकी 6 आरोपींना दोषी ठरवले तर एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. तर झालेली शिक्षा आरोपींना पुरेशी नसून सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नीलम गोरे यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे 2018 एक अल्पवयीन मुलगी तिला गायब करण्यात आलं होतं आणि 8 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला आणि त्याच्यावर बलात्कार देखील झालेला होता. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की जम्मू काश्मीरच्या बाहेर याची सुनावणी घ्यावी म्हणून आज पठाणकोट येथील सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे. 7 जणांवरती दोषारोप पत्र जाहीर करण्यात आलं होतं. त्यापैकी 144 जणांची उलट तपासणी न्यायालयाने घेऊन 3 जूनला सर्व त्या कामकाज पूर्ण केलं होतं आणि आज त्याच्यावर निकाल दिलेला आहे. 7 जणं जे आरोपी होती त्यापैकी 3 जणांना जन्मठेप आणि 3 जणांना 5 वर्षाची कैद अशा प्रकारची शिक्षा दिलेली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे, परंतु सत्र न्यायालयाने ही शिक्षा पुरेशी दिलेली नाही असं मला वाटतं. या आरोपींना फाशीची शिक्षा देणं गरजेचं होतं, कारण खून पण झालेला आहे आणि बलात्काराच्या घटनेत रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणता येईल अशा पद्धतीची घटना आहे. म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये जावं, अपिलात जावं आणि उच्च न्यायालयामध्ये त्याबद्दलचं अपील करावं असं मला निश्चितपणाने वाटतं. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीची. तीर्थक्षेत्र जेजुरी नगर परिषदेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून पालिका मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या वादात अडकला असून आता हा वाद शिकोपाला गेल्याने जेजुरीच्या विकासाला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट, जेजुरीच्या विकासाचं घोडं अडलं तरी कुठं. नगराध्यक्षांची पती हे काही जणांना बरोबर घेऊन कायम खोट्या तक्रारी करत असतात. मी पालिका कार्यालयात कायम उपस्थित असतो. नगराध्यक्षांच्या पतीच्या अवास्तव हस्तक्षेपामुळे प्रत्येक कामात अडचण येते, त्यामुळे प्रशासन हैराण झालंय. ते कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलतात. त्यांची पार्श्वभूमी ब्लॅकमेलिंगचीच आहे आणि तोच त्यांचा धंदा आहे. नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडनं वागणुकीत बदल न झाल्यास कर्मचाऱ्यांतर्फे उपोषण आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेजुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलाय. नगराध्यक्षाच्या पदीची हेमंत सोनवणे हे मागच्या 5 ते 10 वर्षापासून सुकृत सदस्य असल्यापासून तक्रारखोरीचा आणि ब्लॅकमेलिंगचा त्यांना इतिहास आहे. ते जे आरोप करतायत हे फक्त स्वतःचा अपयश धरण्यासाठी करतायत आणि प्रशासनाला कायम त्रास देणे हा त्यांचा नेहमीचा छंद बसलेला आहे. प्रशासन त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि त्रासामुळं इतकं हैराण झालं की काम कशा पद्धतीने करायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. प्रत्येक कामात कायदेशीररित्या ते प्रकरण हाताळण्यास गेल्यास त्यात हस्तक्षेप करून त्या कामात विस्कळीतपणा निर्माण करायचा, नको ती आदेश द्यायची जी कायद्यात बसत नाही आणि विस्कळीतपणा ते अशा हस्तक्षेपामुळं कामकाज प्रलंबित पडलं आणि हे अध्यक्षपती जे आहेत यांना कुठल्याच कामाचा अनुभव नाही. यांना नगरपालिकेचा सुकृत असल्यापासून लोकांना त्रास देणे हाच यांचा व्यवसाय. काही कारण नाही, त्यांनी त्यांचे कायदेशीर कामं करावेत, प्रशासनाला प्रशासनाची कायदेशीर कामं करू द्यावीत. असा छंद असणं लोकांना प्रशासनाला तक्रारी करून बेजार करणं किंवा ब्लॅकमेल करणं हा छंद असणं हे नगरपालिकेच्या विकासासाठी घातक. तर मुख्याधिकाऱ्यांच्या पतीच्या आरोपाला भीक घालत नाही त्यांनी जेजुरीत राजकारण सोडून आपलं काम करावं अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांचे पती हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. याच्यामध्ये प्रशासन जे आहे चीफ ऑफिसर मुख्याधिकारी यांच्यावरती जे काय दोघांमध्ये नगराध्यक्ष आणि चीफ ऑफिसर यांच्यामध्ये काय आरोप प्रत्यारोप चाललेले हे बंद करावे. आम्हाला ह्या तू मयमयमध्ये कुठलाच आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायचं काहीही कारण नाही आहे. जेजुरीकरांच्या नागरिकांच्या सुविसुविधांसाठी प्रशासनाने काय, परंतु विरोधी पक्षनेते म्हणून मी सांगतो आमची मदत जरी लागली नगराध्यक्षांना आणि त्यांच्या टीमला ती जेजुरीच्या नागरिकांसाठी आम्ही करायला संपूर्णपणे माझ्याबरोबरची माझी जी काही नगरसेवक टीम आहे ही पूर्णपणे तयार आहे. फक्त जेजुरीकरांना ह्या कुठल्याही आलेल्या ह्या अडीअडचणीमधून आता जे चालू आहे त्या अडीअडचणीमधून आपले पूर्ण कर्तव्य आहे की आपण त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे. तर विरोधी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मात्र तुमचे वाद मिटवा आणि गावाचा विकास करा असं सांगताना पाहायला मिळत आहेत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासन असेल, सत्ताधारी असेल आणि विरोधक या सर्वांना या ठिकाणी एक ग्रामस्थ म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की आपला जो भी वाद असेल तो समोरच्याने मिटवावा, सर्वांनी एकत्र यावे आणि गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. कारण वादाने कुठलाही गावाचा विकास होणार नाही ही फक्त श्रेयाची लढाई आहे. या श्रेयवादाच्या लढाईला कुठेतरी आता पूर्ण विराम देण्याची वेळ आलेली आहे, नाही तर अन्यथा निश्चितच जेजुरीकर बंड करतील आणि आंदोलनाचा पवित्र्यात जेजुरीकर रस्त्यावर उतरतील याची दक्षता सत्ताधारी असतील, प्रशासन असेल आणि विरोधी पक्षांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी हे आपल्या निमित्ताने सांगून. या सगळ्या वादात जेजुरीत मात्र मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. या वादामुळे अनेक विकास कामं रखडलेली दिसून येत आहेत. शेवटी खंडेरायात तूच यांना शहाणपण दे आणि तुझ्या सोन्याच्या जेजुरीचा विकास घडू दे असंच म्हणावं लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये नागरी सत्काराला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती होणारच असं सांगताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी झटलाच त्याचप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी काम करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मात्र युतीचा फॉर्म्युला निम्म्या निम्म्या जागा ठरवला आहे आणि तोच राहणार असं स्पष्ट केलंय. पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकारिणीतील चर्चेच्या प्रश्नावर मात्र त्यांनी हे प्रसारमाध्यमांचं काम असल्याचं स्पष्ट केलंय. आज पिंपरी चिंचवडला भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनाच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी आलो आणि भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यानिमित्त सगळे कार्यकर्ते एकत्र आलेत. आता मी पुण्याला चाललो,
लोकसभेच्या निवडणुका आम्ही जिंकलो. सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या काम केलं आणि त्यामुळेच आम्हाला विजय मिळू शकला. विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत आणि 50-50 अशा प्रकारचा फॉर्म्युला भाजप सेनेचा ठरलेला आहे आणि त्या पद्धतीप्रमाणेच आम्ही जागा वाटप करू आणि नक्की 228 जागावर आम्हाला आता लोकसभेमध्ये लीड आहे तेवढ्या जागा आम्ही जिंकू. तुमच्याजवळ केले असं आमच्याजवळ नाही केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी 3,724 जादा बसचं नियोजन केलं आहे. आषाढी यात्रेनिमित्त वाहतूक नियोजनासाठी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी भोसरी येथील एसटीच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेमध्ये बैठक घेतली आहे. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला आणणे साधारण महत्व आहे. त्यासाठी एसटीकडून दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. त्यानुसार या बैठकीमध्ये 3,724 जादा बसच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे 5,000 चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी पंढरपूर येथे 10 ते 16 जुलै या कालावधीत अहोरात्र कार्यरत राहतील. पंपिंग स्टेशनच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. गुरुवारी पर्वती पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग तसेच लष्कर जलकेंद्र, SNDT पंपिंग, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. अद्याप मान्सूनने हजेरी न लावल्यामुळे पुण्याच्या धरणातील पाणीसाठा सुद्धा कमी झालाय. शहरातील उपनगरांमधील काही भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने संपूर्ण घर कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने 2 चिमुळ चा मृत्यू झालाय तर एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असलेल्या ओतूर परिसरातील डोमेवाडी इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 6 वर्षीय वैष्णवी भूतांबरे आणि 2 वर्षाचा कार्तिक केदारचा या घटनेत दुर्दैवी अंत झालाय तर चिमाबाई केदार वय 70 या जखमी झाल्यात. दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास कार्तिक आणि वैष्णवी ही घरासमोरील अंगणामध्ये खेळत होती त्यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी दोघेही जवळ असलेल्या घरात गेले. त्याचवेळी जोरदार सुटलेला वादळी वारा आणि पाऊस यामुळे संपूर्ण घर कोसळलं. त्यामुळे घरात गेलेले कार्तिक आणि वैष्णवी यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झालाय तर चिमाबाई केदार या गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नक्षलवादी हल्ले यांचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका, CRPFचे DIG बिरेंद्र कुमार टोपो यांचं मत. राज्यात लोकपाल कायदा लागू केला मात्र लोकायुक्तांची नेमणूक राज्य सरकारने केली नाही, अण्णा हजारेंची पुण्यात बैठक. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात महिलांना पैसे वाटप. आणि कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा द्या, डॉक्टर नीलम गोरे यांची मागणी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.